सासवड नगरपालिकेसमोर तब्बल 8व्या दिवशी सुरू असलेल्या भांडवलकर कुटुंबियांच्या चक्रीय उपोषणासंदर्भात सासवड नगरपरिषदेचे सीईओ विनोद जळक यांच्याशी जनहित न्यूजच्या मुख्य संपादिका सुनीता कसबे यांनी केलेली बातचीत पाहूयात. नक्की काय झालाय यांच्यात संवाद. हॅलो. हा बोला मॅडम, फोन केला तुम्ही. तर मी तुम्हाला 3 फोन केलेत. एकही फोन नाही रिसीव्ह केला. तर म्हटलं जरा तुम्ही कामात असाल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बरं सर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. नगरपालिकेसमोर आपले लोक बसलेले, मी आता नगरपालिकेसमोरच आहे, उपोषणाला बसलेले आहेत रामोशाचं कुटुंब, भांडवलकर कुटुंब. निदान तुम्ही एकदा तरी येऊन जायला पाहिजे होतं. आज 8वा दिवस आहे, भर पावसात ती लोक बसलेली आहेत. नाही, आपण त्यांचं माहिती काढतोय ना, आपण सगळी कागदपत्र गोळा करतोय. आता माझ्याकडे काहीच कागदपत्र नाहीत ना. मला काय म्हणायचं होतं, ऐका ना, ऐका ना, तुम्ही एकदा निदान इथपर्यंत येणं गरजेचं होतं. शिओ या नात्याने आणि तुम्ही फक्त हेच सांगायला पाहिजे होतं त्यांना की माझ्याकडे आता काही कागदपत्र नाहीयेत, मी सगळी माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो. हा बाबा, तुम्ही उपोषण रिटर्न घ्या माग म्हणून. हे तुम्हाला नाही करावं वाटलं का आतापर्यंत? नाही, कागदपत्र माझ्या हातात आले की मी स्वतः जाईन त्यांच्याकडे. किती दिवस लागणार आहे सर कागदपत्र हातात यायला? 1983 ची कागदपत्र आहेत ना त्यांनी, आणि इंटिमेशन माझ्याकडे उशिरा दिलं त्यांनी, प्रांत अधिकाऱ्यांना दिलं. ते उपोषणाला बसायच्या वेळी माझ्या ते सगळे कागदपत्र मिळाले की हे उपोषणाला बसणार आहेत म्हणून. माझं इनवर्ड बघा तुम्ही ऑफिसचं. जर थोडं अगोदर त्यांनी मला इंटिमेशन दिलं असतं तर मी त्याच्या शोधास लागलो असतो. बर सर, तुम्हाला असं समजलं की तुम्ही उद्या परवा एवढ्या 2-3 दिवसामध्ये सासवड मधनं तुमची बदली होतीये, तर तुम्ही त्याच्यानंतर काम करणार आहात का? ही लोक तर उठणार नाहीयेत, त्यांचं म्हणणं आहे. नाही, माझं तो बदली होईल किंवा नाही होईल काय असेल विषय तो असेल, परंतु इथं नसले तरी इथं चार्ज कोणाकडे राहतो? आणि नगरपालिका आहे म्हणजे नगरपालिकेला कार्यकारी प्रमुख, नगराध्यक्ष असतात, जबाबदार व्यक्ती आहे तिथे, जबाबदार सभागृह आहे, सगळी लोक आहेत तिथे. जर समजा शिओ नसेल येत इथपर्यंत, जर जबाबदार सभागृह आणि आतापर्यंत नगरसेवकांनी कुणी तकलीफ घेतली नाही इथपर्यंत यायचं, आज अक्षरशः भर दिवसभर पाऊस चालू आहे, भर पावसामध्ये ते लोक बसलेले आहेत, उपोषण करते फक्त उभे राहताय, पाऊस आला का परत खाली बसताय. आणि कोरोनाचा काळ चालू आहे सर. कागदपत्रे मला मिळाली ना ती सगळी, कारण त्यांना कागदपत्रे जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मला काय त्यांना कमिटमेंट देता येत नाही ना. बरं, माझा अजून एक सवाल आहे तुम्हाला. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं किंवा तुम्हाला काहीतरी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी, त्या उपोषणकर्त्यांपर्यंत जावा. जिल्हाधिकाऱ्यांचं सोडात, आदेश तुम्ही त्यांचाही पाळलेला नाही. आपल्या पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनीही तुम्हाला रात्री उशिराने फोन करून सांगितलंय की तुम्ही तिथे निदान जाऊन या उपोषणकर्त्यांपर्यंत. तुम्ही काय ऐकलं नाही त्यांचं आतापर्यंत? मी कागदपत्र मला मिळाले की मी लगेच जाईन त्यांच्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला एक सांगा, आता शेवटचा सवाल आहे माझा तुम्हाला. तुम्हाला कागदपत्र किती दिवसात हातात येणार आहे आणि तुम्ही उपोषणकर्त्यांपर्यंत किती दिवसात जाणार आहात? कारण हे लोक असेच बसून द्यायचेत का? नाही, कागदपत्र माझ्या विभागाची नाहीत ना, ही महसूलची कागदपत्र आहेत. महसूल करून मी कागदपत्र घेतोय. महानगरपालिकेत कागदपत्र असते तर एवढा वेळ लागला नसता. महसूलची कागदपत्र मिळाली की मी लगेच त्यांच्याकडे पोहोचेन. ओके सर, धन्यवाद. पुरंदर हवेलीचे माजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्याशी जनहित न्यूजच्या मुख्य संपादिका सुनीता कसबे यांनी संवाद साधलाय. पाहूयात नक्की त्यांच्यात काय संवाद झालाय. असं आहे की मी आता जळकशी बोललो. जळकला म्हटलं की बाबा का तू जात नाहीस तिथे, हे कॉर्पोरेशनचा प्रॉब्लेम आहे. कारण तो म्हणे साहेब माझ्याकडे काहीच पेपर नाहीत. म्हटलं तुला काल कलेक्टरने सांगितलं ना? हो म्हणे सांगितलं. पण मी काय करू म्हणे, माझ्याकडे काय पेपर नाहीत. म्हटलं तू किती वर्ष झाला सीओ आहेस? साधी गोष्ट आहे. आता प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे? सासवड नगरपालिकेच्या नावावर. मग सासवड नगरपालिकेचं प्रॉपर्टी कार्ड जर तू त्या प्रॉपर्टीचं काढलंस तर ती प्रॉपर्टी सासवड नगरपालिकेकडे कशी आली याचा एक फेरफारचा नंबर असेल फक्त. तो फेरफारचा नंबर घे आणि तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत ऑफिस मधून तुला त्या फेरफारून फेरफार मिळेल. जरी तुझ्याकडे फेरफार नसेल, फेरफारचा फक्त नंबर मिळेल, तो फेरफार नंबर घे आणि त्याच्यावरून तो फेरफार जर तू काढलास तर ही प्रॉपर्टी कशी आली, अग्रीमेंटने आली, कशी आली, अॅक्विशन झाली, भूसंपदच झाली की या लोकांची फक्त एनओसी देऊन पैसे न घेता झाली, जे काय असेल ना ते सगळं अग्रीमेंट तुला मिळेल. ते अग्रीमेंट घेऊन
मग त्याच्यावर तू डिसाईड करता येईल की बा त्यावेळेस पैसे लोकांना दिले होते की नाही. गरीब माणसं आहेत, त्यांना पैसे मिळाले पाहिजेत ना. जर समजा त्यावेळेस त्यांच्या प्रोड्युसर्स असतील, पूर्वज असतील, त्यांनी भोळेपणात म्हणा किंवा त्या मोकळ्या जमिनी होत्या, माडरा नव्हतं म्हणून असेच दिलं असेल, काय असेल, तर त्यांना ते त्यांनी काय कुठच्या टर्म्स वर दिलेलं आहे ते दाखवा ना त्यांना. म्हटलं जर समजा भले त्यांनी 10 रुपये त्यावेळेस दिले असेल, 10 रुपयात सगळी जमीन घेतली असेल, त्यावेळेचा तो रेट होता, त्या हिशोबात तुम्ही दिले, 10 रुपयात फसून बंदूक लावून तर नाही घेतली, काही ना काहीतरी रेकॉर्ड दाखवा ना त्यांना. आणि जर रेकॉर्ड नसेल आणि जमीन घेतली परंतु त्यांना मोबदला दिला नसेल, तर मग यांना तुमच्या खिशातून थोडी द्यायचं आहे. सरकार बघेल ना आम्ही काय करायचं ते, नगरपालिका करेल किंवा राज्य शासन करेल, जे काय करायचं ते आम्ही करू. पण तुम्ही, तुम्हाला 10 दिवस झाले म्हटलं माणसं बसले तिथे उपोषणाला, काय करताय तुम्ही? तर म्हणजे मी आता साहेब हे काय, मी तिकडे चाललो, तुम्ही आता सांगितलं मी चाललो, तू फेरफार काढतो, म्हटलं एक काम कर तू तिकडे जा आणि एक 4 ओळीचं पत्र दे की अशा अशा पद्धतीने विजय शिवतर यांचा फोन आला होता, त्यांनी देखील एक सूचना केली की तुम्ही ताबडतोब प्रॉपर्टी कार्ड काढा, प्रॉपर्टी कार्डवर तुम्हाला फेरफार नंबर मिळेल, फेरफार नंबर तहसीलदार कार्यालयातून किंवा प्रांत कार्यालयातून काढून त्याच्यात बघा नक्की प्रॉपर्टी कशी आलेली आहे कॉर्पोरेशनकडे, आणि त्याच्यावरून मग एक बैठक आपण ठेवू आणि ते सगळे पेपर तुम्हाला दाखवून बाबा काय झालंय काय नाही, याच्यात तुम्हाला काय करू शकतो मदत या बाबतीत आम्ही चर्चा करू, असं एक पत्र द्या. आणि त्याच्यावर जर तुम्ही जर सॅटिस्फाय नाही झाला तर परत आंदोलन करा, काय हरकत नाही. बरोबर असं ते आता येतील तिकडे, एक पत्र त्यांना म्हटलं लेखी पत्र द्या त्यांना की फेरफार पाहून सगळे कागदपत्र काढून घेऊन त्याच्यानंतर काय निश्चित झालेलं आहे, 25-30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कागदपत्राशिवाय माहीत पडणार नाही, ते कागदपत्र काढू आपण आणि त्याच्यानंतर जो काही योग्य निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ, असं एक पत्र द्या तुम्ही. एक 10 दिवसाचा वेळ द्या आम्हाला आणि 10 दिवसामध्ये या तारखेला आम्ही तुम्हाला बैठकीला बोलवू सगळे पेपर समोर ठेवून, असं सांगितलंय त्यांना. ठीक आहे, माझं एकच म्हणणं आहे, मग हे जिजामाता उदन पाणी टाकी ही जी जागा, या जागेवरती नगरपालिकेचं नाव आलं कसं काय, हा मला शिवणी उत्तरचे उत्तर द्यावे मला. माझ्या माहितीने एक दिवस नाही झाला, एक दिवस त्यांच्याकरता तहसीलदार त्यांचे शासन त्यांचे आहे, सर्व त्यांचं आहे नाही का, तर माझ्या माहितीने एक दिवस त्यांना भरपूर झाला त्याकरता. आमची जागा नाम आम्हाला परत करावी, नगरपालिकेने त्या जागेची ताबेपावती केलेली आहे असं महसूलचं म्हणणं आहे. नगरपालिके सांगते की आमचं म्हणणं की हा महसूलचा विषय आहे, नक्की आता आम्ही समजायचं काय, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आज दिवसभर आपला पाऊस होता, या पावसामध्ये हे आजोबा लोक जे कोण आहेत सगळे बसलेले उपोषणाला, आपण पाहू शकता की हे वयस्कर व्यक्ती आहेत आणि तिन्ही भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत उपोषणासाठी. तर या उपोषणाच्या ठिकाणी आज दिवसभर पाऊस आहे, तरी या दिवसभर पावसामध्ये ही लोक पूर्ण या ठिकाणीच बसून आहेत मांडवाखाली. आपण तुमचा शेवटचा निर्णय काय असेल? मला इथे म्हणायचं आता ह्या वयाचं ह्यांना इतर रोडला बसायला लावले, आज पाऊस पडतोय, शासनाने या गोष्टीची जबाबदारी घ्यावी, शासनाने या गोष्टी उत्तर द्यावं ना, हे शासनाचं काम आहे.